शेतकरी बंधूंनो, केळीची बाग हिरवी बघितली की आपल्याला वाटते ती हेल्दी आहे, पण ती हेल्दी नाही आहे. तिच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला आपल्याला नमस्कार. आता आपण करपा रोग कशा पद्धतीने वाढतो, त्याचा प्रकोप कसा होतो आणि त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला जर आपण महत्त्वाचा मुद्दा बघितला तर दरवर्षी जळगाव असेल, धुळे असेल, महाराष्ट्र, MP, गुजरात, कर्नाटक, आंध्रा सगळ्या ठिकाणी आपल्याला करप्या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या वातावरणामध्ये वाढताना दिसतोय. प्रमुख कारण काय, हा रोग कसा आहे? जर आपण बघितलं तर साधारणपणे 3 प्रकारच्या बुरशी ह्या करपा रोगाला कारणीभूत असतात. पहिली बुरशी असते ज्याला आपण पिवळा करपा म्हणतो, मायक्रोस्पेरिला म्युसिकोला. दुसरी आपण बुरशी म्हणतो, काळा करपा म्हणतो, मायक्रोस्पेरिला फिजिन्सिस. आणि तिसरी जी बुरशी आहे ज्याच्यामुळे असा हा आपल्याला बागेमध्ये प्रादुर्भाव झालेला दिसतो, ती मायक्रोस्पेरिला म्युसी. तर अशा प्रकारच्या ज्या 3 बुरशी आहे याच्यामधनं करपा रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्याला होताना दिसतो. आणि म्हणून हा रोग केव्हा वाढतो, कसा वाढतो जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे करपा रोग हा वातावरण ज्यावेळेस पोषक असतं त्यावेळेस करप्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतो. वातावरणामध्ये 90% जास्त ह्युमिडिटी आहे, डेझलिंग रेन आहे, झिमझिम पाऊस आहे, बाग थोडीशी कमकुवत झालेली आहे, बागेला अन्नघटक प्रॉपर मिळत नाही आहे, बागेमध्ये क्राउडिंग झालेलं आहे, शेतामध्ये पाणी साचतं आहे, जमीन सारखी ओली आहे, शेतामध्ये हवा खेळती नाही आहे आणि बाग ही क्राउडेड आहे, अशा वेळेस करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं बाग हिरवीगार आहे, बागेची पानं छान आहेत आणि ती बाग करपामुक्त आहे असं आपल्याला वाटतं. बऱ्याच वेळा आपल्याला असंही वाटतं की बागेमध्ये करपा हा 8 दिवसातच आला, 4 दिवसातच आला, आठवड्याभरातच आला, अशा प्रकारचा समज आपला करपा रोगाचा होतो. आणि म्हणून हा रोग सर्वसाधारणपणे ज्या बुरशीमुळे वाढतो या बुरशीचे जे स्पोर आणि ॲस्कोस्पोर आहे हे त्या पानावरती पडत असतात. पानावरती जेव्हा बुरशीचे जीवाणू, करप्याचे जीवाणू पडतात, ज्यावेळेस त्याला मॉइश्चर मिळतं, ज्यावेळेस त्याला थोडासा पाऊस मिळतो, त्या बुरशीचं जर्मिनेशन होतं आणि त्या बुरशीचा जो थ्रेड आहे हा पानाच्या पृष्ठभागावरनं पानाच्या आतमध्ये शिरतो. पानाच्या आतमध्ये शिरल्यानंतर तिथं तो वाढायला लागतो आणि तिथून त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं आणि ही बुरशी पानाच्या पृष्ठभागावरनं पानाच्या आतमध्ये त्याची वाढ सुरू होते. अशा पद्धतीने या बुरशीचा प्रकोप होतो. परंतु ज्यावेळेस पानावरती चिन्ह दिसत नाही, त्याचं सिम्प्टम दिसत नाही, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं बाग हेल्दी आहे आणि आपण फारच निश्चिंत असतो. आणि म्हणून याचं प्रॉपर फोरकास्टिंग आपल्याला करणं गरजेचं आहे की आता वातावरण कसं आहे, मागच्या वर्षी केव्हा बुरशी आली होती, केव्हा करपा आला होता आणि आता करपा येण्याची शक्यता काय आहे, म्हणून याचं फोरकास्टिंग करणं गरजेचं आहे. ते करत असताना आपल्याला वातावरण जेव्हा सोयीचं झालं त्या रोगाच्या दृष्टीने, त्यावेळेस रोगाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग ती बुरशी पानामध्ये शिरली, ती पसरली तर आपल्याला वरतून डोळ्याने दिसत नाही. का दिसत नाही? कारण आतमध्ये वाढत असते. परंतु तेच पान जर का आपण सूर्यप्रकाशाकडे धरून पाहिलं तर आतमध्ये आपल्याला तांबड्या करड्या रंगाच्या रेषा, तांबड्या करड्या रंगाचे डाग आपल्याला पानावर सूर्याकडे बघितल्यानंतर दिसता, परंतु पानाच्या पृष्ठभागावरती कुठल्याही प्रकारचं सिम्प्टम्स नसतं. आणि म्हणून केळी बागायतदाराला वाटतं माझी बाग हेल्दी आहे, ती बाग हेल्दी नसते. कारण साधारणपणे वातावरणानुसार बुरशीने पानामध्ये एंट्री केल्यापासून तर त्याचं रूपांतर करप्याच्या ठिपक्यामध्ये होण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी साधारणपणे 20 दिवसापासून तर 40-45 दिवसापर्यंतच आहे. जर कोरडं वातावरण मिळून गेलं तर ते चिन्ह उशिराने आपल्याला दिसेल, पण जर ह्युमिडिटी खूप आहे आणि पाऊस आहे तर करपा झपाट्याने वाढेल आणि म्हणून आपलं त्या ठिकाणी गफल्लत होते करप्याच्या व्यवस्थापनामध्ये. साधारणपणे आपण बघत असतो ही बाग, ज्या बागेमध्ये आपण उभे आहो या बागेची वरची 4-5 पानं आपल्याला चांगली दिसत आहेत.
खालच्या पानांवरती करपा दिसतो आहे आणि म्हणून शेतकरी बंधूला असं वाटतं की करपा खालून वर चालला आहे किंवा करपा हा जमिनीवरनं वर चाललेला आहे. तसं होत नाही. करपा हा जी पानं लटकलेली आहे निश्चितपणाने त्या पानाहून वरच्या पानावरती जातो आहे, पण करप्याचा प्रादुर्भाव हा दुसऱ्या तिसऱ्या पानामध्ये झालेला आहे. त्या पानाचं महिन्याभराचं वय होईपर्यंत झाडाने 4 ते 5 पानं काढलेली असतात आणि म्हणून 6व्या पानापासून 7व्या पानापासून खालच्या पानांवरती आपल्याला करपा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की वरची पानं ही हेल्दी आहे, परंतु तसं नाही आहे. आणि म्हणून या रोगाला आपण समजून घेतलं पाहिजे, वेळीच याला आटोक्यात आणलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग याच्या व्यवस्थापनाचं मॉडेल काय आहे, याचं चिन्ह काय आहे, जे मगाशी आपण पाहिलं आतून करडा रंग झाला, मग वरतून एक पिवळी रेष दिसायला लागली, मग पिवळ्या रेषेचा पिवळा ठिपका तयार झाला, मग तो पिवळा ठिपका जो तयार झाला तो करड्या रंगाचा झाला, त्याच्या बाजूने तांबडी छटा आली आणि त्याच्या बाजूने पिवळी छटा आली, अशा पद्धतीने करप्याचा स्पॉट तयार झाला. ही करप्याची सगळी स्पॉट जेव्हा एकत्र तयार झाली त्यावेळेस पान करपायला लागलं, पूर्णपणे पान करपलं आणि मग आपण म्हणतो की करपा फार सिव्हिअर झाला. तर शेतकरी बंधूंनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या रोगाची विदारकता किती आहे, याचं आपल्याला नुकसान किती होणार आहे आणि म्हणून त्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. करप्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाग ही स्वच्छ असली पाहिजे. बागेमध्ये कोणतेही ट्रॅशेस असायला नको, पिवळं पान असायला नको, वाढलेलं पान झाडावर असायला नको, शेंडा बाज पानाचा करपलेला असेल तो कापून टाकला पाहिजे, उर्वरित पान हिरवं आहे ते तसंच ठेवलं पाहिजे. पहिले बागेची स्वच्छता म्हणजे करप्याच्या स्पोर आणि आस्कोस्पोरचा नाश किंवा त्याची उत्पत्ती त्याच्यावरती होणार नाही, ही पहिली काळजी आपण घेतली पाहिजे. दुसरी काळजी आहे बागेमध्ये हवा खेळती असली पाहिजे. आता उन्हाळा संपलेला आहे, पावसाळा सुरू झाला आहे, बागेच्या बाजूने गजराज गवत वाढलं आहे, निरगुडी वाढलेली आहे किंवा आपण शवरी लावलेली आहे किंवा आपण मका लावलेला आहे, बागेच्या आजूबाजूला नेट लावली आहे ती काढली पाहिजे, बागेत हवा खेळती राहिली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बागेमध्ये ड्रेनेज असलं पाहिजे. बागेमध्ये जेवढं पाणी साचेल तेवढी ती बाग कमकुवत होईल, जेवढं पाणी साचेल तेवढी आर्द्रता वाढेल, जेवढं पाणी साचेल तेवढी मुळांची कार्यक्षमता कमी होईल आणि झाड करप्याला बळी पडेल. आणि म्हणून फिलिपिन्स, इक्वेडोर, होंडुरस सारख्या देशामध्ये कुठेही पाणी थांबणार नाही अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चाऱ्या बागेच्या सगळ्या कॉर्नरवरनं काढलेल्या असतात जेणेकरून बागेत पाणी साचणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बाग ही सशक्त असली पाहिजे, सुदृढ असली पाहिजे. आणि म्हणून केळीची लागवड ही गादी वाफ्यावर असली पाहिजे, मल्चिंगवर असली पाहिजे. मुळाच्या कक्षेमध्ये पावसाचं पाणी साचणार नाही आणि मुळाच्या कक्षेमध्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून एका झाडाला दोन ओळी देऊन, दोन लॅटरल देऊन दोन्ही बाजूच्या मुळाला आपण अन्न घटक देऊ शकलो पाहिजे. झाडाला जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पालाश दिला, मॅग्नेशियम दिलं, त्याला फॉस्फरस थोड्या प्रमाणामध्ये गरजेप्रमाणे आपण दिला, झिंक, फेरस, बोरान आणि कॅल्शियम आपण संतुलितरित्या दिलं तर पान हे स्ट्रॉंग असतं आणि ते पान करप्याला कमी बळी पडतं. आणि म्हणून हे व्यवस्थापन आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला आपण केमिकल कंट्रोल असं म्हणतो, म्हणजे रासायनिकरित्या आपण करप्याला कसं नियंत्रणामध्ये आणायचं हे महत्त्वाचं आहे. रासायनिक नियंत्रण करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा की जेव्हा करपा दिसला त्यावेळेस रोग आला हे समजणं चुकीचं आहे. जर जळगाव जिल्ह्यामध्ये, नंदुरबारमध्ये, बरानपूर, बडवानीमध्ये किंवा आनंदपूर, कडप्पामध्ये, गुलबर्गा, बिजापूरमध्ये, सूरज, कामरेज, भरूच, राजपिपळ्यामध्ये जर करपा रोग हा पावसाळ्यात येत असेल तर याची सुरुवात, याच्या व्यवस्थापनाची सुरुवात आपल्याला ड्राय वातावरणापासून करावी लागते हे लक्षात घ्या. ड्राय वातावरणामध्ये सुद्धा करप्याचे स्पोर असतात, परंतु त्याला वातावरण पोषक नाही म्हणून तो स्पोर जर्मिनेट होत नाही आणि म्हणून आपल्याला एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला बागेवर करपा दिसत नाही. करप्याचे स्पोर असतात आणि म्हणून जेव्हा वातावरण ड्राय आहे, कोरडं आहे, त्याच वेळेस पावसाळ्याच्या आधी बागेवर प्रिव्हेंटिव्ह बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं हे गरजेचं आहे. हे प्रिव्हेन्शन त्या रोगाचं झालं,
परंतु जेव्हा पावसाळा सुरू झाला, वातावरण त्याला पोषक झालं, पाऊस पडतो आहे, आर्द्रता वाढलेली आहे, सूर्यप्रकाश कमी झालेला आहे, अनेक दिवस ढगाळ वातावरण आहे, आता करपा झपाट्याने वाढलेला आहे आणि म्हणून त्या रोगाला आटोक्यात आणण्याच्यासाठी आपल्याला केमिकल म्हणजे बुरशीनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि मग ही बुरशीनाशकाची फवारणी करत असताना त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक अशा दोन्ही प्रकारचं बुरशीनाशक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मिनरल ऑइल असलं पाहिजे. कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक असे दोन्ही बुरशीनाशकं का असावी? त्याचं कारण असं आहे की जो करप्याचा स्पॉट आला तो स्पॉट करड्या रंगाचा झाला, पान जळालं, ते ती तिथली जी पेशी आहे त्या मृत झाल्या, तो टिश्यू मृत झाला आणि त्याच्यावरनं तो करपाचे स्पोर असे फ्लॅश व्हायला लागले आणि करपा पसरायला लागला. आणि परंतु पानामध्ये, हिरव्या पानामध्ये जे करप्याचे स्पोर आतमध्ये घुसलेले आहेत त्याला नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर सिस्टेमिक फंजीसाईड पाहिजे. सरफेसवरचे स्पोर मारायचे असतील तर कॉन्टॅक्ट फंजीसाईड पाहिजे. अशा दोन्ही प्रकारच्या फंजीसाईडचा स्प्रे आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर क्लोरोथॅलोनिल नावाचा घटक आहे, त्याच्यानंतर ॲझॉल नावाचा घटक आहे, स्ट्रोबिन नावाचा घटक आहे. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे, मँडेज नावाचा जो घटक आहे. आणि म्हणून जर आपण औषधांची नावं घेतली, बुरशीनाशकाची नावं घेतली, तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की आपल्याला टेबुकॅनाझोल आहे, प्रॉपिकॅनाझोल आहे, हेक्झाकॉनाझोल आहे, ॲझोस्ट्रोपिन आहे, किंवा त्याच्यानंतरचा बेनोमिल आहे, ट्रायडेमॉर्फ आहे जे कॅलॅक्झिन या नावाने येतं, किंवा थायमिथेट फिनाइल नावाचा घटक आहे जे टॉप्सिन या नावाने येतं, किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे फंजीसाईड हे साधारणपणे 1 लिटर पाण्याला 1 ते 1.25 ml घेऊन, साधारणपणे 1 लिटर पाण्याला 5 ते 7 ml मिनरल ऑइल घेऊन, म्हणजे जर आपण उदाहरण घेतलं की आपल्याला प्रॉपिकॅनाझोल मारायचं आहे तर 20 ते 25 ml 20 लिटर पाण्यामध्ये, 200 ml मिनरल ऑइल 20 लिटर पाण्यामध्ये, याप्रमाणे औषध आपल्याला पंपामध्ये घेऊन त्या पानांवरती झाडावरती फवारा करणं गरजेचं आहे. बुरशीनाशकाची आणि मिनरल ऑइलची फवारणी करत असताना ती फवारणी वरच्या पानावरती जाईल, अगदी झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचेल आणि तिथून पानावर खाली पडेल. अशा प्रकारचं प्रेशर हे हँडपंपाला, स्प्रेइंग पंपाला असणं गरजेचं आहे. किंवा आपण STP पंपाच्या सहाय्याने आपण त्याची फवारणी करू शकतो, किंवा ब्लोवरच्या सहाय्याने आपण त्याची फवारणी करू शकतो. आणि म्हणून जर आपण झाडाच्या सरफेसवरती आणि खाली अशा दोन्ही ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव होतो हे आपल्याला शास्त्रोक्तरित्या निदर्शनामध्ये आलंय. आणि म्हणून पानाच्या दोन्ही बाजूने जर का फवारा जात असेल, परंतु वरच्या बाजूने निश्चितपणाने जात असेल, तर करप्याला प्रभावीरित्या आपण कंट्रोल करू शकतो. परंतु अनेक वेळा असं निदर्शनामध्ये येतं की एकदा फवारा मारला, 15 दिवसाची 20 दिवसाची गॅप गेली, काहीही अर्थ नाही. पावसाळ्याच्या सीझनमध्ये दर 10 दिवसाला केळीवर बुरशीनाशकाची फवारणी होणं गरजेचं आहे, तर ड्राय सीझनमध्ये साधारणपणे 15 दिवसाला बुरशीनाशकाची फवारणी होणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये मिनरल ऑइल घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करप्याच्या नियंत्रणासाठी जर आपण केली, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन ते जर का आपण केलं, बाग सशक्त ठेवली, बाग चांगली मोकळी ठेवली, हवा खेळती ठेवली आणि बागेमध्ये आपण झाडाचं चांगलं पोषण केलं, प्रिव्हेंशन रोगाचं केलं, तर निश्चितपणाने आपण करप्याला आळा घालू शकतो. जर आपण करप्याला आळा घातला नाही आणि जर का झाडावरती 4 किंवा 5 पानं शिल्लक राहिली, तर घडाचं प्री मॅच्युअर रायपनिंग सुरू होतं. जर पानं 3-4 पानं शिल्लक राहिली, तीही अर्धवट करपा रोगाने ग्रस्त झाली, तर त्या झाडाच्या घडाचा विकास होत नाही. कारण घडाच्या निर्मितीसाठी, घडाच्या पोषणासाठी, केळ्यांची लांबी रुंदी आणि वजन वाढण्यासाठी झाडावरती कमीत कमी 8 ते 10 पानं असणं गरजेचं आहे. परंतु करपा रोगामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पानांचा ऱ्हास होतो. पानांचा ऱ्हास झाल्यामुळे बागेचं प्री मॅच्युअर रॅपनिंग सुरू होतं.
घडाचा विकास थांबतो आणि केळी उत्पादकाचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होतं हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि करप्याला वेळीच आळा घातला पाहिजे. हे जर आपण केलं तर आपण आपलं नुकसान टाळू शकतो, आपला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आणि केळीची शेती शाश्वतरित्या आपण करू शकतो. हे करत असताना असंख्य केळी बागायतदार बंधूंना वाटतं की कसं आपण 2 महिन्यामध्ये 6 फवारण्या 8 फवारण्या करायच्या, परंतु फिलिपिन्समध्ये 60 फवारण्या कर्परोगासाठी कराव्या लागतात, होंडुरसमध्ये 50 फवारण्या कराव्या लागतात, कोस्टारिकामध्ये 45 फवारण्या कराव्या लागतात, ब्राझीलमध्ये 35 फवारण्या कराव्या लागतात, ऑस्ट्रेलिया आणि तायवानमध्ये 40 ते 45 फवारण्या कराव्या लागतात, कोलंबियामध्ये 40 ते 45 फवारण्या कराव्या लागतात, इक्वेडोरमध्ये 40 ते 45 फवारण्या कराव्या लागतात. परंतु त्या ठिकाणी बागा 5,000, 7,000, 10,000, 4,000 हेक्टरच्या असतात आणि म्हणून त्या ठिकाणी एका एकरामध्ये एका हेक्टरमध्ये फक्त 1,400 ते 2,000 झाडं एका हेक्टरमध्ये असतात. केळीचं संपूर्ण झाड हे मोकळं असतं कारण त्या ठिकाणी तापमान हे जास्तीत जास्त 35 ते 37 अंशाचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी एअर ट्रॅक्टर विमानाच्या सहाय्याने कर्परोगाच्या औषधाची फवारणी केल्या जाते आणि कर्परोगाला आटोक्यामध्ये ठेवून निर्यातक्षम गुणवत्तेची केळी कापणी त्या ठिकाणी केल्या जाते. आपल्याकडे सर्वसाधारणपणे 94-95 सालापासून करपा वाढला, 98 मोठ्या प्रमाणात वाढला, 2010 वाढला, 2022-23 करपा वाढला कारण आपण कर्परोगाच्या व्यवस्थापनाचा एक सिस्टमॅटिक प्रोग्राम बनवत नाही, प्रिव्हेंशन आपण करत नाही किंवा त्याचा एक आपण प्रोग्रामही राबवत नाही की कर्परोगाला कसं नियंत्रणामध्ये ठेवायचं आहे आणि म्हणून आलापे सडन आपल्याकडे कर्पा सिव्हिअर होतो आणि केळी उत्पादक बंधूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. हे टाळण्यासाठी जागरूक रहा आणि कर्प्याला नियंत्रणात ठेवा. खूप खूप धन्यवाद.